नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या। ही अमावस्या 18 तारखेला मंगळवारी सकाळी 10:40 सुरू होणार आहे, तर 19 तारखेला सकाळी 8:12 संपणार आहे। हे व्रत मुख्यतः सवर्ष्ण स्त्रिया करतात, याला मातृदिन असेही म्हणतात। या दिवशी उपवास करून संध्याकाळी स्नान करतात, घरातील मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे वाण देतात, 64 योगिनीच्या प्रतिमेच्या फोटोच्या कागदाचे पूजन करतात, मुलाच्या किंवा मुलीच्या खांद्यावरून पुरणपोळी मागे नेत नेत अतीत कोण हा प्रश्न करतात व मुलगा किंवा मुलगी त्याला उत्तर देताना मी असे उत्तर देतात। अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले जाते। यामुळे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात अशी मान्यता फार पूर्वीपासून आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या सणाचे महत्त्व आपला बळीराजा शेतकरी यासाठी खूप महत्त्वाचे आहे। शेतकरी या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या अंगाला हिंगोळ लावतात, शिंगांना रंगीत बेगड लावतात, गळ्यात सुंदर माळा घालतात, पाठीवर झुली व पायात घुंगरू बांधतात, बैलांना चांगले सजवतात व पुरणाची पोळी खाऊ घालतात, खांदे मळतात, गायीचे बैलाबरोबर लग्न लावतात, वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या प्रथेप्रमाणे वाजत गाजत बैल पोळा हा सण साजरा केला जातो। श्रावण अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जा राजाचा पोळा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात। पोळा हा सण श्रावण अमावस्या या तिथीला साजरा होतो। बैलपोळा हा सण साजरा करण्यामागे काही आध्यात्मिक किंवा पौराणिक कथा आहेत। देवाधिदेव महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला तेव्हा ते नंदीवर बसून आले होते, परंतु पुढे मणिदैत्याचा वध केल्यानंतर त्यांनी मणीच्या विनंतीवरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला। म्हणूनच घोडा हे खंडोबाचे वाहन म्हणून प्रचलित झाले। प्रस्तुत महात्म्य कथेतही सप्तर्षींनी व देवांनी बनवलेल्या मल्हारी मार्तंडाची मूर्ती अश्वसहित असल्याचे म्हटले जाते। इतर काही महात्म्य कथात असेही सांगितले जाते की गुरुद्रोहामुळे शापित झालेला चंद्रमा जलरूप झाला, परंतु पुढे शिव जेव्हा भैरवरूप धारण करतील तेव्हा वाजित्व प्राप्त होईल अशी आकाशवाणी झाली आणि म्हणून चंद्राच्या विनंतीवरून मार्तंड भैरवांनी चंद्राचा तुरग रूपात स्वीकार केला। याच दिवशी बैलांचा थाट असतो, या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो, तुतारी वापरण्यात येत नाही। पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते, पोळ्याला त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घालण्यात येते, नंतर चारून घरी आणण्यात येते। या दिवशी बैलाच्या खुंडाला हळद व तुपाने शेकल्या जाते, त्यांचे पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगळ, डोक्याला बाशिंग, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला जातो। तसेच बैलांची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात। या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो। आपला बैल उठून दिसण्यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात, बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात, गावाच्या सीमेजवळ एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात, त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे हे सर्व वाजवत एकत्र आणले जातात। त्यावेळेस झडत्या म्हणण्याची पद्धत आहे, त्यानंतर गावच्या पाटलातर्फे तोरण तोडले जाते व पोळा फुटतो, तदनंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात, मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते। यावेळी बैल नेणाऱ्यास गोजारा म्हणजेच पैसे देण्यात येतात। असा हा पोळ्याचा सण